निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. सांगली जिल्ह्यातील खानापूर विटा तालुक्यामध्ये भर पावसामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचं विटा शहरातल्या ढिसाळ आरोग्य व्यवस्थेच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातल्या नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत, या अगोदरसुद्धा या ग्रामीण रुग्णालयामधल्या वेगवेगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी येत होत्या. ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवा देणारे जे डॉक्टर्स आहेत ते त्यांच्या खाजगी प्रॅक्टिसमध्ये जास्त महत्त्व देत असल्यामुळे त्या ठिकाणी येणारे जे रुग्ण आहेत ते रुग्ण ते स्वतःच्या खाजगी दवाखान्यामध्ये उचलत असल्याचे प्रकार पुढे आलेले होते. आणि यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे. आपण या आंदोलनाची नेमक्या मागण्या काय आहेत या बाबतीत जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे आहेत. आपण त्यांच्याकडून या मागण्या जाणून घेणार आहोत. आत्तापर्यंत ज्या वेगवेगळ्या तक्रारी प्रहार जनशक्ती पक्षाला प्राप्त झालेल्या होत्या काय नेमका प्रकार सुरू होता दवाखान्यात? गेल्या अनेक वर्षापासून या ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीला जर काही रुग्ण गेले बाळंतपणासाठी तर तिथले जे डॉक्टर आहेत ते भीती घालतात, म्हणजे इथं व्यवस्था नाही, इथं सोय नाही, इथं येऊ नका, इथं तुमच्या जीवाला धोका आहे किंवा इथं सिझरची व्यवस्था नाही, अशी भीती घालायची. आणि त्या बदल्यात मग तुम्ही आमच्या हॉस्पिटलला चला, तुम्हाला कमी खर्चात, कमीत कमी खर्चात कमी पैशात डिलिव्हरी करतो म्हणायचं. आणि तिथनं पेशंट उचलायचे, स्वतःच्या हॉस्पिटलला आणायचे आणि तिथं त्यांच्यावर 30-35 हजारचा भुर्दंड लादायचा. अशी लूट गेली अनेक वर्ष. इथले काही डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस करतायत, तिथं औषधांचा तुटवडा आहे, कुठलंही औषध तिथं मिळत नाही. ग्रामीण एखादा सामान्य माणूस गेला उपचार घेतले तर त्याला औषध मिळत नाही, चिठ्ठी लिहून दिली जाते आणि बाहेर जावं म्हटलं जातं. तिथं सर्पदंशाची लस नाही, तिथं रेबीजची लस नाही, असा अनेक भोंगळ कारभार. आणि गेले अनेक वर्ष हा प्रकार असाच चालू आहे. इथले राजकारणी, इथले नेते या सगळ्या प्रकाराला पाठीशी घालतात. कोण कुणाचा वर्गमित्र आहे, कोण कुणाचा पक्षीय जवळचा आहे, हे सगळे लागेबांधे आहेत. आणि या बाबतीत एकूणच सामान्य माणसाची होलपट आहे. विट्यासारख्या शहरात गोरगरिबांचा कुठलाही दवाखाना नाही. ग्रामीण रुग्णालय एकमेव गोरगरिबांचा आणि सामान्य लोकांचा आधार आहे. आणि तिथंच हा राजरोसपणे सामान्य रुग्णांची लूट आहे आणि मार्केटिंगचा धंदा सुरू केला. या डॉक्टरांच्यावर कठोर कारवाई करावी. आणि हा जो सरकारी रुग्णालय बंद पाडत जो काय त्यांचा खटाटोप आहे हा थांबवण्यात यावा अशी आमची मागणी आहे. एकूणच आता जे डॉक्टर्स आहेत अशा काही तक्रारी आल्या होत्या, मग त्या रुग्णालयातले प्रमुख जे आहेत अधीक्षक आहेत ते यांच्यावरती नियंत्रण त्यांचं नाही का, काय करतात ते नेमकं? हे अधीक्षक आणि त्यांचा स्वतःचाच इथे एक गावात दवाखाना आहे, ते बहुतेक वेळ ते स्वतःच्याच दवाखान्यात असतात. आणि मुळात तेच इतके ढिसाळ आहेत, त्यांचं या कारभारावर कसलंही नियंत्रण नाही, ते स्वतःच तिथं उपस्थित नसतात. त्याच्यामुळे बाकीचे जर मोरक्याच नसेल तर बाकीच्यांचं काय आहे? म्हणजे स्वतः आमची अशी मागणी आहे की त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. जे अधीक्षक आहेत डॉक्टर अविनाश लोखंडे त्यांनाच पहिल्यांदा निलंबित करण्यात यावं. ते राजकीय चापुलसी करतात, नेत्यांच्याकडे जातात आणि स्वतः वाचतात. त्यामुळं ते स्वतः ढिसाळ असल्यामुळं सर्व रुग्णालयाची व्यवस्था ढिसाळ आहे आणि बेजबाबदार आहे. आमची अशी मागणी आहे पहिली अविनाश लोखंडेंच्यावर कारवाई करण्यात यावी आणि मग बाकीच्यांच्यावर कारवाई करावी. ह्या सगळ्या अविनाश लोखंडे प्रसूतीतज्ञ ह्या सगळ्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ह्या सगळ्यांना निलंबित करावी अशी आमची मागणी आहे. इतकी वर्ष झालं ह्या सगळ्या तक्रारी येत आहेत, म्हणजे आजची एकची एकच तक्रार नाही, एवढी वर्ष झाली ही सगळ्या तक्रारी येत आहेत. या सगळ्या डॉक्टरांना राजकीय कुठला पाठिंबा आहे असं वाटतं का? त्याशिवाय मग यांना अभय कोण देतं? जर लोकांच्या तक्रारीत लोकांची गैरसोय आहे, सामाजिक संघटना तक्रार करतायत, वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते तक्रार करतायत. अनेक वेळा यापूर्वी या विषयावर इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण पण केलेलं आहे, आंदोलन पण केलेलं आहे, तरी या डॉक्टरांचं काय वाकडं होत नाही. मग यांना पाठीशी कोण घालतंय? मी इथले राजकीय नेते या डॉक्टरना पाठीशी घालतायत, ज्यांच्या बेजबाबदारपणाला पाठीशी घालतायत आणि सामान्य माणसाला लुबाडण्याला इथले राजकीय नेते मदत करतायत असा आमचा ठाम आरोप आहे. हे सगळे आरोप आहेत, ह्या सगळ्या तक्रारी आहेत, तुम्ही सिव्हिल सर्जन जे आहेत त्यांच्या कानावर घातल्या का, जिल्हा प्रशासनाच्या कानावर घातल्या का, त्यांनी काय सांगितलं? सिव्हिल सर्जनच्या पण कानावर घातलं, आपण चौकशी करतो, चौकशी नेमू, चौकशी करू असं सांगितलं आणि विषय तिथल्या ते संपलाय. हे नेहमीच आहे, म्हणजे दरवेळेला कुणी आंदोलनाला बसलं, कुणी उपोषण केलं, चौकशीचा फार्स करायचा, नाटक करायचं आणि विषय संपून टाकायचं. माणसं शांत झाली की परत तो विषय संपलेला असतो, परत येरे मागल्या सुरू असतं, तिथं सामान्य लोकांची लूट सुरू होते. मी गोरगरिबांना इथं कुणी वाली नाही, कुणी विचारणार नाही आणि त्या लोकांना न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे.
आता ह्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे, कारण या अगोदर पण आंदोलनं झाली, तक्रारी झाल्या, मात्र हे जे डॉक्टर आहेत हे पाय रोवून इथंच बसलेले आहेत. आपलं आंदोलन भविष्यात काय असणार आहे, दिशा काय असणार आहे? आत्ता प्रशासन काय कारवाई करते आम्ही बघणार. प्रशासनाला आम्ही काय वेळ देणार? नसेल तर या डॉक्टरांच्या तोंडाला काळं फासू, प्रसंगी प्रहारच्या स्टाईलनं फटके देऊ, मग तुरुंगात जावं लागलं तर बेहतर, पण तिथं जाऊन फटके देऊ. गोरगरिबांसाठी, सामान्य रुग्णांसाठी जर आम्हाला तुरुंगात बसायची वेळ आली तर आम्ही खुशाल बसू, पण डॉक्टरांना सोडणार नाही आम्ही. सरकारी दवाखान्यातली सगळी व्यवस्था जर सुरळीत नाही झाली तर आम्ही या डॉक्टरांना अजिबात सोडणार नाही. ती व्यवस्था सुरळीत झालीच पाहिजे. सरकारी दवाखान्यातली ही जी व्यवस्था आहे ती जर सुरळीत झाली नाही तर आम्ही प्रसंगी डॉक्टरांना काळं पासू, त्यांना फटके देऊ, अशा प्रकारची उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या. आपण बघू शकतो की आता ह्या विटा शहरामध्ये हा सगळा पाऊस सुरू आहे, आतमध्ये अधिकारी आहेत, दिवसभर ही लोकं जी आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते या भर पावसामध्ये इथं कोणतंही छत न टाकता त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलना तुमच्याशी बोलणी करायला कोण आलं का? पाठीमागे तहसीलदार बसलेले आहेत, तुम्ही भर पावसामध्ये हे आंदोलन करताय. अजून तरी कुणी आलेलं नाही. डॉक्टर वगैरे इथनं जात आहेत, फिरत आहेत, पण अजून कुणी आलेलं नाही, कुणी विचारपूस केलेली नाही. अजूनही कुणी त्यांना विचारायला आलेलं नाही, तहसीलदार विचारायला आलेले नाहीत, किंवा डॉक्टरसुद्धा यांना विचारायला आलेले नाहीत. आता हे इतक्या वर्षाचा हा जो आरोग्याचा प्रश्न आहे तो या आंदोलनानं थांबणार का, की पुन्हा हे सगळे अधिकारी जे आहेत, डॉक्टर आहेत, हे त्यांचं राजकीय वजन वापरून या ठिकाणी पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणत या ग्रामीण भागातल्या जनतेच्या जीवाशी खेळ करणार, हा खरा प्रश्न आहे. सागर गोतपागर, मॅक्स महाराष्ट्र, सांगली.